नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. अक्कलपाडा धरणातून पाण्याचे दुसरे आवर्तन सोहळा याबाबत ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे तालुक्यातील नेर परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी 10 ते 15 दिवसात पिण्यासाठी पाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडण्यात येते. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी या पांढरा नदीच्या काठावर असून विहिरी पूर्णपणे आटून गेल्या आहेत. जनतेला व गुरढोरांना पाण्याचा मोठा सामना करावा लागत असून लवकरात लवकर अक्कलपाडा धरणातून पाणी सोडले तर जनतेच्या पिण्याचा व गुरढोरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेर गावकऱ्यांनी निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अजय माळी, राजदार अमृत सागर, संजय संदाने, खुशाल माळी, शेख युनुस यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. अक्काचे पाणी, अक्कलपाडा धरणाचे पाणी, पांढरा नदी दुसरे आवर्तन, अक्कलपाडा मधून दुसरे आवर्तन. आज आम्ही अक्कलपाडा धरणातून पांढरा नदीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. कारण अक्कलपाडामधून पहिलं आवर्तन सोडल्यावर 45 दिवसात दुसरे आवर्तन सोडणार होते. कारण आज अशी परिस्थिती आहे, दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पांढरा नदीच्या काठावर ज्या प्रत्येक गावाच्या विहिरी आहेत त्यांचा पाण्याचा स्रोत पूर्णपणे आटून गेलेला आहे आणि त्या आटल्यामुळे पूर्ण गावात 15 ते 20 दिवसात पाणी येतं आणि गावात कुठल्याही परिस्थितीत पाणी प्रत्येक घरापर्यंत पोचत नाही. त्या पोचत नसल्यामुळे गुरांचा, ढोरांचा, पाण्याचा, पिण्याचा प्रश्न अतिशय मोठा बिकट आहे आणि हा बिकट होण्यापासून दूर व्हावा यासाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत.